गुड मॉर्निंग स्टुडंट आपण का आधीच्या पाठामध्ये गेम पाहिला होता तो खेलात तर तुम्ही खेळलात का खेळलात असेल तर व्हेरी गुड आता आपण आठवा लेसन अभ्यासणार आहोत कोणापासून काय घ्यावे मोठ्यांपासून संस्कार घेतो हो की नाही शाळेतील टीचरपासून ज्ञान घेतो मग इथे तुम्हाला कवितेमध्ये बघा कोणापासून काय काय घ्यायचं आहे ते सांगितलेलं आहे मी कविता वाचते तुम्ही लक्ष द्यायचं आहे आणि तसंच म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे सूर्यापासून रंग घेऊया चंद्रापासून शांती चमचमणाऱ्या ताऱ्यांपासून दिव्य घेऊया कांती फुलापासून गंध घेऊया कोकिळेकडून गाणे जुळजुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तर झाडापासून घेऊ सावले मातीपासून जगणे गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे प्रभातकाळी एक शिकूया जगवित जीव जगूया संध्या समयी एक होऊ सारे मित्र हसूया छान आहे की नाही कविता कोणी लिहिलेली आहे ही नीलम माणगावे यांनी ही कविता लिहिलेली आहे आणि बाजूला छान असे चित्र दिलेले आहेत मग पहिला पॅरेग्राफ पाहूया आपण कोणापासून क्या, काय घ्यावे हे कवयित्री म्हणतायत सूर्यापासून वेगळा रंग घेऊया काय घेऊया रंग घेऊया चंद्रापासून शांती घ्यावी काय घ्यावी शांती चमकणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य तेज घेऊया दिव्य तेज कांती घेऊया सूर्यापासून रंग, रंग। चंद्रापासून शांती आणि चमचवणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य तेज घेऊया कळतंय का पहिला पॅरेग्राफ दुसरा फुलापासूनही सुवास घेऊया गंध म्हणजे सुवास त्याचा छान वास घेऊया कोकिळेकडून तिचे गाणे बघा पावसाळ्यामध्ये आपल्याला कोकिळेचा आवाज येतो ती कुहू कुहू ओरडत असते किती छान आवाज वाटतो तिचा आणि ती जेव्हा बोलत असते आपणही हिच्याबरोबर बोलायला लागलो का ते अजून छान बोलत असते कोकिळेकडून गाणं घ्यायचं आहे झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून काय घ्यायचं आहे नवीन तराने घ्यायचे आहे नवीन तराने घ्यायचं आहे कळतंय का तराने गाण्याचा एक प्रकार आहे म्हणजे फुलापासून गंध कोकिळेपाकडून गाणे झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून नवे तरणे घ्यायला शिकायचं आहे झाडांपासून घेऊ सावली झाडंही सावली देतातच हे आपल्याला माहितीच आहे झाडांपासून सावली मातीपासून जगण्याची ऊर्जा घेऊया जगण्याची कला घेऊया माती आपल्याला खूप काही शिकवते हो ना मग मातीपासून जगणे घेऊया गडगडणाऱ्या ढगांपासून जीवन गाणे घेऊया ढग गडगडतात पावसाळ्यामध्ये हो की नाही तेव्हा काय घेऊयात जीवन गाणे जीवनाचं गाणं घेऊयात आयुष्य कसे परोपकारी आयुष्य कसं परोपकारी करावे ते शिकावे हो की नाही प्रभात काळी एक शिकूया सूर्योदयाचा काळ आपल्याला संदेश देतो की दुसऱ्याला जगवून आपण जगूया प्रभात काळी एक शिकूया जगवीत जीव जगूया आपलाही जीव जगवायचा आणि दुसऱ्याचाही जीव जगवायचा आहे हे सूर्योदय सांगत आहे प्रभात काळ म्हणजे पहाट उषक काल सकाळ प्रभात काळ उषक काल सकाळ सकाळ शकर सकाळी आपण आपलाही जीव वाचवायचा आहे आणि दुसऱ्याचाही जीव वाचवायचा आहे दुसऱ्यालाही जगवूयात संध्यासमयी एकत्र एक जमून सगळे मित्र हसूयात संध्याकाळी एकत्र एक जमून आपण सगळे हसूयात छान आहे की नाही कविता प्रत्येकाकडून काही ना काहीतरी तुम्हाला घ्यायचं आहे इथून मग बघा बरं इथे कविता दिलेली आहे रिकाम्या जागा भरा कळतंय का बघा इथे पहिलं दिलेलं आहे टॅश टॅश घेऊ सावली झाडांपासून घेऊ सावली मातीपासून जगणे दुसरं दिलेलं आहे प्रभात काळी एक शिकूया जगवीत जीव जगूया कळतंय का तुम्हाला इथे या कवितेमधलेच पॅरेग्राफ आहेत तुम्हाला पुढे काय दिलेलं आहे कवितेतील कोणाकडून काय घेता येईल ते सांगायचं आहे सूर्य रंग कोकीळ गाणे चंद्र शांती झरा काय घ्यायचं आहे झऱ्यापासून सांगा बरं तराणे, तारा कांती झाड सावली फूल गंध माती पासून जगणे घ्यायचे आहे हो की नाही तुम्हाला मग हे प्रत्येकाकडून काय काय घ्यायचं आहे आपल्याला सांगितलेलं आहे पुढे पाहूया आपण मग मला सांगा निसर्गाचे विविध घटक कोणते आहेत तर निसर्गाचे विविध घटक सूर्य चंद्र तारे फुले पक्षी झाड माती ढग हे सगळे निसर्गाचे घटक आहेत मग मला सांगा कोणापासून काय घ्यावे या कवितेची लेखिका कोण आहेत लेखक लेखिका नीलम माणगावे कोण आहेत नीलम माणगावे संध्याकाळी काय करूया संध्याकाळी एक होऊन सारे मित्र हसूयात कविता छान आहे की नाही मी पुन्हा वाचते लक्षपूर्वक ऐका सूर्यापासून रंग घेऊया चंद्रापासून शांती चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती फुलापासून गंध घेऊया कोकिळाकडून गाणे झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नव्हे तर झाडापासून घेऊ सावली मातीपासून जगणे गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे प्रभात काळी एक शिकूया जगवित जीव जगूया संध्यासमयी एक होऊन सारे मित्र हसूया कविता पाठ करायची आहे आणि प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्हाला लिहायची आहे थँक्यू